कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. छान दिसते. चहा घेणार ना? नाही नको. आनंदी, मला माहिती आहे मी तुझ्याकडे जे काही मागतोय ते विचित्र आहे सगळं. खर तर त्या गोष्टीवर माझा अधिकार पण नाहीये, मला कल्पना आहे. पण मला एकदा रमाला बघायचंय. हे बघ आनंदी, गेली कित्येक वर्ष मी रमाच्या फोटो समोर उभा राहून तिच्याशी बोलत आलो ह्याच आशेवर की कधीतरी माझं काहीतरी म्हणणं तिच्यापर्यंत पोहोचेल, ती ऐकेल, ती कधीतरी माझ्या समोर येऊन मला भेटेल. अशा खोट्या आशेवर मी होतो. मला माहिती होत हे सगळं. मी स्वतःला समजवतही होतो की असं नाही होऊ शकत, पण आता कळतंय की हे होऊ शकतं. म्हणजे माझी आशा खोटी नव्हती. बघ ना, म्हणजे आतापर्यंत तू जे काय सांगत आलीस, तू जे काय बोलत आलीस, तेवढंच रमाचं अस्तित्व माझ्यापुरतं आहे. तुझे शब्द माझ्यासाठी रमाचे शब्द आहे, त्या पलीकडे काहीच नाहीये. हे मंगळसूत्र जर मी माझ्या गळ्यात घालून मला जर रमा दिसणार असेल, जर मी रमाला भेटू शकणार असेल, तर मला फक्त एकदा मला रमाशी बोलायचंय, भेटायचंय. रमाला भेटणं हे एवढंच फक्त नाहीये. रमाला जर का मी अशा रीतीने का होईना जर भेटू शकेन, तरी सुद्धा मी जर त्याला भेटलो नाही तर आयुष्यभर हे सण माझ्या मनात राहील. म्हणून नाही, हे माझं मंगळसूत्र आहे, माझा हक्क आहे. हे मंगळसूत्र तुम्ही आपल्या लग्नाच्या दिवशी माझ्या गळ्यात घातलं होतं. तुम्हाला कदाचित आता कळत नसेल की तुम्ही काय बडबड करताय. पुरुषाने असं मंगळसूत्र घालणं बरं दिसतं का? काहीही बोलताय तुम्ही, हे फक्त माध्यम नाही आहे तुमच्या भेटीच. मी समजतोय, मी सगळ्या गोष्टी समजतो, पण तू सुद्धा समजून घे ना. म्हणजे रमा तुला दिसते, तू रमाशी बोलू शकतेस, तसं मी बोलू शकतो, मी भेटू शकतो. हे बघ, हे मंगळसूत्र घातल्याने ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. आणि तसं पण रमाने तुझा काय संबंध आहे? तुझ्यासाठी रमा ही तुझ्या नवऱ्याची पहिली बायको आहे, जी आता हयात नाही आहे. हा एवढा संबंध आहे. आणि तू मंगळसूत्राकडे दुवा म्हणून बघ ना. मी मागतो हे सगळं विचित्र आहे, हे काहीतरी मला कळत आहे, पण एकदा एकदा मला रमाला बघायचं आहे. राघव ही अशी हाक मला तिच्या तोंडात एकदा फक्त ऐकायची. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.